नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळी पालक मित्र निलेश जाधव. सर्वप्रथम तर माझ्या चर्चा माझ्या ह्या एपिसोड मध्ये सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय, ऍक्च्युली मी खूप दिवसापासून एखाद्या साऊथ आफ्रिकेमधल्या इन्स्पेक्टर कडनं काही ग्रेडिंग व्हिडिओज मागवत होतो. तर खूप लकीली मला काही व्हिडिओज भेटले आहेत आणि आपण ते व्हिडिओज बघूया आणि त्याच्या संग मी तुम्हाला त्याचं कन्वर्शन पण करून देईन, म्हणजे तुम्हाला समजण्यामध्ये सोपं जाईल. तर चला आपण तो व्हिडिओ बघूया. ऍक्च्युली काय, एकच फक्त सांगायचंय की हे जे इन्स्पेक्टर आहेत हे बोरगोट असोसिएशनचे इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे त्यांनी ती परीक्षा पास झालेले आहेत. आणि आपल्याला आज दोन फिमेल मध्ये कंपॅरिझन करून कोणतं स्टड ऍनिमल आहे आणि कोणतं फ्लॉक ऍनिमल आहे ते दाखवणार आहे. तर चला आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेनही करेन. गुड मॉर्निंग. Let me introduce myself. I'm Gerry Ferreira from the Karoo Livestock Exports and a chandelier, boer goat and Kalahari red studs in South Africa. I had many, many customers calling me over the past month and asking me to point out certain points to them which is not clear. Firstly, I'm going to point out the difference between a stud goat and a selected flock or then a commercial goat. That we will do here now, and then I will also point out to you what to look for when you want to buy goats. What is the most important factors? Just a brief summary of what you need to know and what the way that you need to do it. I think it's important. I've even put up on these clothes for people that really wants to use this video later. I'm a judge and the inspector of the Boer Goat Breeders Association from South Africa, and I would like to point out some of the information to you. तर आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं, गेरी फरारा म्हणून जे इन्स्पेक्टर आहेत साऊथ आफ्रिकन बोरगोट असोसिएशन मधले, तर त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन दिलं. ते कारो लाईफ स्टॉक एक्सपोर्ट ह्या कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या बरेच कस्टमर्सला हे हा व्हिडिओ लागत होता म्हणून त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांचं नाव आहे गेरी फरेरा, साऊथ आफ्रिकन बोरगोट असोसिएशनचे इन्स्पेक्टर. तर ते आज आपल्याला दोन ज्या शेळ्या आहेत त्यामध्ये स्टड ॲनिमल, म्हणजे जे की 0.9 अँड अबव्ह असतं, म्हणजे त्यात सगळे गुणधर्म संपन्न आहे तो, आणि दुसरा म्हणजे फ्लॉक. फ्लॉक ॲनिमल म्हणजे जे आपण आपल्या फ्लॉक मध्ये ठेवू शकतो पण त्याला म्हणजे थोडा इन्फिरियर क्वालिटीचा पण तरी तो एक स्टड ॲनिमल प्रोड्यूस करू शकतो अशा ह्यानी तो आपण आपल्या कळपामध्ये ठेवतो. तर असं दोन ॲनिमल्स ओळखण्याची ते आपल्याला माहिती देणार त्या व्हिडिओमध्ये. Right, we're going to start with these two goats. The one in front is the yellow tag and the orange tag. Both of them are two beautiful animals. When you select an animal, it is very important. The three most important factors is the length of the body, then the width of the body, and the depth. You can see the animal here in front. This doe has a lovely depth. She could have been a little bit longer, but she is actually long enough. Beautiful neck, beautiful head. We will show you now why this goat is not good enough to get a stud tag. I will also show you now what our stud tag looks like. These are just farm tags that they are wearing at the moment. But you can see the lovely depth and how much meat this goat is carrying. Important to keep in mind that we are farming here with goats that we produce meat. It's not milk goats, we are producing meat. This goat here in front, we will catch her now and I will show you. She's actually a very good stud goat, but
there's a simple reason why she will not qualify as a stud goat. Okay, what? तर आता ते एक्सप्लेन करत होते की पहिलं सर्वप्रथम तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बोरगोट जे आहे हे डेव्हलप झालं आहे मीट प्रोडक्शन साठी, मटणाच्या प्रोडक्शन साठी, तर ना की मिल्क प्रोडक्शन साठी. त्यामुळं त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपण दुधासाठी नाही तर मांस उत्पादनासाठी आपण बघत असतो. त्यांनी प्रथम काय सांगितलेलं आहे की शेळी लांबलचक असली पाहिजे, म्हणजे रुंदीला, लांबीला, आणि रुंदीलाही खूप चांगली असली पाहिजे, म्हणजे आडवं जेव्हा आपण बघतो तिला उभी येताना तेव्हा फोर क्वार्टर्स आणि हिंड क्वार्टर्स हे व्यवस्थित डेव्हलप्ड असले पाहिजे, म्हणजे माउंट्स भरपूर आहे तिच्यामध्ये, आणि तिचं जे बॉडी टू ग्राउंड रेशो आहे तो 50-40-60 असला पाहिजे. तर हे आपण पुढे जाऊन बघू की काय असतं ते. We have here, this goat is two teeth, so she's still young, but I'm going to show you, firstly you'll have a look at the teeth. You see, it's solid. The bottom jaw shouldn't be too long, neither too short. Very important that the butt of the teeth onto the gums should be 100% solid. Up to a 60th, when they are older than 60th, then it's allowed that they are a bit longer and that they won't fit that well. But this is 100% the way that you want it. Then we will have a look at... आता आपण बघूया की ऍक्च्युली आता त्यांनी काय एक्सप्लेन केलं. तर त्यांनी एक्सप्लेन केलं आपल्याला की परफेक्ट बाईट काय असतं किंवा करेक्ट बाईट. ठीक आहे, तर ह्या इथं त्यांनी त्या मादीला जेव्हा पकडलं होतं तेव्हा त्यांची जो खालचा जबडा आहे, खालच्या जबड्याचे जे दात आहेत ते वरच्या हिरड्यांना असे टच होत होते. म्हणजे त्यांना इथं हे सांगायचंय की हा परफेक्ट बाईट किंवा करेक्ट बाईट आहे, आणि जेव्हा खालचा जो जबडा असतो तो लांब येतो, बाहेर येतो, आणि जनरली जेव्हा रोमन नोज येतं प्राण्याला किंवा नाकावरती उभारी असते त्यावेळेस आपल्याला असं होतं की पुढचा वरचा जो भाग आहे तो आतमध्ये जातो आणि खालचा जो जबडा आहे तो बाहेर येतो. तर हे परफेक्ट नाहीये, हे त्यांनी चेक केलं आता की ह्या दोन्ही एक्सेप्टेबल नाहीये. इथं कसं झालंय की ह्या शेळीचा जो पुढचा भाग आहे तो थोडा वरचा भाग जो आहे तो पुढे आलेला आहे आणि खालचा जो आहे तो मागे आहे. तर हे दोन्हीही एक्सेप्टेबल नाहीये, परफेक्ट बाईट असलं पाहिजे जेणेकरून तिला खायला काही त्रास येणार नाही. तर अशा ऍनिमल्स आपण जास्त ब्रीड केले पाहिजे, तेच त्यांनी आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे आता ते त्या ऍनिमल्स बघत होते. The teeth, the teeth are 100% right, single teeth, so she will qualify as a stud doe. The reason why she will not qualify actually is because of the color. She will be, this is bigger than 5 centimeters. So because of the color, this will only be a selected flock doe. She will be selected flock and will not qualify as a stud animal. For the rest of the animal is perfect. There's no ways that she will be a commercial stock if it wasn't for that brown patch on the leg. Let her go. You will see that she's broad from the back. She's carrying a lot of meat. She's broad over her shoulder. आता त्यांनी एक्सप्लेन केलं की जे तिचे सड आहेत, आता त्या सडांमध्ये त्यांनी 12 प्रकार त्यांनी लिस्ट केलेले आहेत. ह्यापैकी एक कुठलं ना कुठलं तर ते असणारच. तर आपण त्या आत्ताची जी शेळी होती त्याच्यामध्ये आपण बघितलं की ती टाईप 1 टीथ्स आहेत, म्हणजे तिला एकच सड आहे आणि व्यवस्थित आहे, ते ह्या प्रकारात आहे. म्हणजे ती एक आयडियल सडांमध्ये जे हे कासाच्या खाली जे सड आहेत ते व्यवस्थित आहेत, म्हणजे ते आयडियल आहेत. तर असे सड असणारे तर क्वालिफाय होतातच ह्याच्यामध्ये स्टड म्हणून. फक्त तिला प्रॉब्लेम एक काय होता की तिच्या पुढच्या पायापाशी, इथे तुम्ही जर नीट बघितलं
तर इथे एक मोठा स्पॉट आहे, त्या स्पॉटमुळं तो 5 इंचापेक्षा जास्त आहे, त्यामुळं ती स्टड रेजिस्टर्ड होणार नाही. बाकी जर एनिमल पूर्ण बघितला तर मागच्या साईडला खूप चांगलं मीट कॅरिंग मटन पिझा आहे, पुढच्या साईडने ही व्यवस्थित मसल डेव्हलपमेंट आहे, त्यामुळं हे अॅनिमल स्टड झालं असतं जर हा एवढा पॅच इथे जो दिसतोय तो पॅच नसता तर. She's actually, in my opinion, a very good doe, but the simple reason why she will not make it, she's also brought in front, is that she will not, the color will not pass for stud. Let's have a look at this orange tag doe. She's long. She doesn't carry that much meat as the one that we've just seen, but she's in balance. That goat is a beautiful goat. Lovely feminine head, long body, and you know, she's all in all a stud goat. This is always a goat that I refer to this though as a show quality goat. This goat will do well on any show, but still important to have a look at, as I said, firstly the length, then the width of the goat over her shoulders at the back. She has a long rump, and then she carries enough meat. She's not that deep like the one in front of her, but she's carrying a lot of meat, and she's very well balanced, very well in the neck. So this is absolutely a stud goat, and as I normally refer to a show quality goat. This is a show quality doe. Let me just check her teats and her teeth. For the rest, she qualifies to carry a stud tag. It depends on what the teeth and the teats will be. For the rest, she doesn't have any color. She's, in my opinion, a very good show. तर त्यांनी आता सांगितलं होतं की जो ॲनिमल त्यांनी पकडला होता त्यामध्ये दुसरा जो ॲनिमल होता तो माउंट्स कॅरिंग, त्याची माउंट्स कमी आहे त्याच्याकडे, म्हणजे ऑरेंज टॅगवाला. पण त्याचं जे बॅलन्स आहे, म्हणजे त्याची लेंथ चांगली आहे, त्याचं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स आहेत, त्याला छाती पशी माग बट पशे व्यवस्थित माउंट्स आहे. आणि ते इन्स्पेक्टर गेरीच्या तुलनेमध्ये ही एक शो क्वालिटीची मादी आहे, जी की सर्वांना एक्सेप्टेबल राहील. तर त्यामुळं असे अॅनिमल्स त्यांनी हे केले पाहिजे. Right, let's have a look at the teeth of the goat. You can see again, 2 teeth, solid on the gums, not too long, not too short, perfect. So that is 100% right. She's very feminine, lovely in the neck, lovely horn, beautiful femininity, no color at all. The teats are single teats. Double teats, but they are splitted, completely acceptable as a stud animal. So she will be, teats are good, teeth are good, rest of the goat is perfect. So let her go. तर सर्वप्रथम त्यांनी दात बघितले. दात ते परफेक्ट करेक्ट बाईट आहे, म्हणजे परफेक्ट बाईट म्हणू शकतो आपण त्याला, किंवा करेक्ट बाईट हे ह्या पिक्चर मधले ह्या ह्याच्यासारखं आहे त्या तिचे दात, त्यामुळं कन्फर्म दात व्यवस्थित आहे. जेव्हा तिचे टीथ बघितले, म्हणजे सड बघितले, तर ते 2 सड आहेत तिला, पण वेगवेगळे असे 2 सड आहेत, त्यामुळं हे एक्सेप्टेबल आहे स्टड अॅनिमलसाठी. तर हे 2 टाईप 2 मध्ये तिचं ते सड आहेत, टाईप 2 मध्ये किंवा टाईप 3 मध्ये, तर ते एक्सेप्टेबल आहे आणि स्टड म्हणून ती क्वालिफाय होऊ शकते. बाकी तिला कुठं कलर नाहीये आणि आपण बघितलं की तर सर्वांनी इतकं लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
जर तुम्हाला काही विषयांवरती काही माहिती आणखी पाहायला असेल किंवा काही तर कमेंट्स मध्ये नक्की मला कळवा, कारण मी खूप उत्सुक असेन की जर तुम्ही मला प्रतिसाद दिला आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा काही अडचणी असतील किंवा काही व्हिडिओ मध्ये काही समजलं नसेल तर ते एक्सप्लेन करायला मला खूप बरंच आवडेल. तर मिळत राहू, चला